नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे, खूप खूप स्वागत आहे. आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे वटाणा. वटाण्याची दाणे टाकून, हे शेंगा आहे वटाण्याच्या, आणि हे दाणे टाकलेले वटाण्याचे, आणि भेंडी. वटाणा भेंडी कशी बनवायची ते सांगणार आहे. टोमॅटो कापलेलं आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे बारीक चॉप केलेला, आणि जिरं टाकणार आहे, हळद, थोडं धना पावडर झालं, आणि मीठ. आता हे जिरं टाकून घेतलेलं आहे मी. पहिले वटाण्याचे दाणे टाकून घेतले, बघू शकता तुम्ही. हे अजून दोन चार दाणे टाकले, हे बघा किती छान बनलेले. मस्त असे फुटलेले आहे ते, छान बघू शकता तुम्ही. आता लसूण टाकायचा, हे बघा बारीक चॉप केलेलं लसूण टाकलेलं आहे. लसूण पण छान होऊ द्यायचा तेलामध्ये. एक चमचा ऑइल टाकलेलं आहे फक्त. आणि आता बारीक कापलेली हिरवी मिरची घालून घेऊ, छान हलवून घ्यायचं. त्यानंतर लगेच टोमॅटो घालायचे. भेंडी पण छान कापून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही, धुवून छान कापून घेतलेली आहे. टमाट्यावर आवडीनुसार मीठ घालावे. जेणेकरून टमाटर लगेच शिजतो, टमाटर शिजायला वेळ नाही लागत. थोडी हळद घालूया, थोडंसं धना पावडर, थोडं लाल तिखट, कारण हिरवी मिरची घातली, लाल तिखट नाही घातली तरी चालतं. तसं थोडं घालायचं कलरसाठी. छान गेली करून त्याला छान कलर येतो. वाव, हे बघा हे आपलं तयार झालं. भेंड्या टाकून द्यायच्या. मिक्स करून घ्यायच्या त्या. किती छान मिक्स झालेले आहेत. वटाणा तुम्ही जास्त कमी पण घालू शकता. मी फक्त 6-7 शेंगांचे दाणे टाकलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त पण घालू शकता. एकदम छान लागते ही भाजी, चिकट अजिबात होणार नाही. बघा आतापासूनच चिकटपणा नाही दिसणार तुम्हाला. तर याला झाकून, याला झाकून ना 5-7 मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची. तयार आहे आपली भेंडीची भाजी. और चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज, थँक्यू व्हेरी मच. बघा झाकून उघडलं, तयार आहे आपली वटाणा भेंडी. बघा वाव,